रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी राणी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये। शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त सारसनगर चिपाडेमाळा येथे श्री रामदेव भक्त मंडळ ट्रस्ट संचलित श्री रामदेवरा दरबार येथे सकाळी ललिता पंचमी अभिषेक करून कुमकुम अर्चना करून पंडित राजेंद्र शर्मा रामवाला यांचे प्रवचन झाले। यामध्ये भाविक मंत्रमुग्ध झाले। हे मंदिर राजस्थानचे तीन देवतांचे मंदिर असून या ठिकाणी श्री रामदेवरा दरबार, श्री सचिया माता ओसिया व सालसर हनुमान मंदिर असून या मंदिराला सकल राजस्थानी समाज व श्री रामदेवरा भक्त मंडळ ट्रस्टने सर्व सकल राजस्थानी समाज व समाजाच्या सहकार्याने हा दरबार केलेला आहे। श्री रामदेवरा बाबा हे विष्णू अवतार आहेत। यांचे राजस्थानमध्ये रामदेवरा पोखरण येथे संजीवन समाधी असून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यातून येथे लाखो भाविक पायी चालून येऊन दर्शन घेतात। तसेच श्री सचिया माता ओसिया माता जोधपूरजवळ प्रमुख स्थान आहे। सर्व सकल राजस्थानी समाजाचे श्रद्धास्थान श्री सालसर बालाजी हनुमान भव्य मंदिर जयपूरजवळ सालासर येथे असून सर्व समाजातील भक्त मंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात। त्यामुळे अहमदनगर शहरात लोकदेवतांचे मंदिर स्थापित करून दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची नुकतीच शिवालय येथे बैठक घेण्यात आली। यावेळी नगरमधून मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे जाणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली। या बैठकीला माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसुंदर, अभिषेक कळमकर, अशोक बडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने दिवाळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने महापालिका प्रशासनाविरोधात संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या प्रश्नांबाबत उपायुक्त डॉक्टर प्रदीप पठारे व उपायुक्त डॉक्टर श्रीनिवास कुरे यांच्याशी चर्चा करून चार दिवसात ठोस आश्वासन लेखी स्वरूपात न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे क्वार्टरच्या मागील वस्तीमधील जागा ही मौजे चहुराणा बुद्रुक येथील सर्वे नंबर 124 ही जागा महाराष्ट्र शासनाची असून या जागेवर 25 ते 30 वर्षांपासून नागरिक राहत आहे। तसेच शेजारील सर्वे नंबर 50/51 ही जागा महार वतनाची असून या वस्तीमध्ये मूलभूत सुविधा नसल्यामुळे वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया, शाळेत जाणारी मुलं व मुली यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे। याच निषेधार्थ समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व अहमदनगर महानगरपालिका येथे निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी रोहित आव्हाड, संजय कांबळे, मच्छिंद्र गायकवाड, विकास वाघ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। बंद घर फोडून 2 तोळ्यांच्या 5 अंगठ्या आणि 10,000 रुपये चोरट्याने चोरून नेलेत। दिल्ली गेट परिसरातील देशमुख गल्लीत 31 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली आहे। या प्रकरणी बाळकृष्ण देवराम शुल्क यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी व त्यांची पत्नी पुण्याला मुलाकडे गेले असता घरी चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।